रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप सगळ्या शुभेच्छा. आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे अश्विनी विष्णू ब्लॉग्स. तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि ही सगळी त्याचीच तयारी होत आहे इकडे. तर आतापर्यंत कधीही मी लक्ष्मीपूजन केलेलं नव्हतं, तर म्हटलं की यावर्षी लक्ष्मीपूजन केलं पाहिजे, त्याच्यामुळंच ही आज ही सगळी तयारी सुरू आहे लक्ष्मीपूजनाची. आणि मध्ये काही दिवस व्हिडिओ आपले बंद राहिले. कितीही प्रयत्न करते व्हिडिओ नेहमी कंटिन्यू यूट्यूबवर टाकण्याचे, पण ते शक्य होतच नाही माझ्याच्यानं. तर म्हटलं हा एक तरी व्हिडिओ आपला दिवाळीचा टाकायला पाहिजे. तर आज लक्ष्मीपूजनाचा हा व्हिडिओ मी टाकत आहे, पहिलीच वेळेस करत आहे लक्ष्मीपूजन. तर सगळ्यात अगोदर तोरण वगैरे करून घेतलेले आहेत आणि आता तेच लावून घेत आहे. आणि याच्यानंतर आपण जे मिशोवरून प्रोडक्ट्स मागवले होते, आपली स्टारवाली लायटिंग आणि कॅन्डल्सचे मागवले होते, इलेक्ट्रॉनिक्स कॅन्डल्स, त्यांनाच इकडे थोडंसं घराच्या मधून डेकोरेशन पण केलेलं आहे ह्याच व्हिडिओमध्ये, तेही तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटणार आहे. आणि त्या सगळ्या प्रोडक्टचा व्हिडिओ आपण नंतर रिलॅक्स बनवणारच आहोत. तर आता इकडे हे तोरण वगैरे आपलं लावून झालेलं आहे. तर प्रत्येक वर्षी दिवाळी येतच होती, पण मला तरी वाटलं की एवढी सगळी तयारी मी ह्याच वर्षी करत आहे, तर खऱ्या अर्थाने ह्याच वर्षी दिवाळी सेलिब्रेशन खरं केलं आहे आम्ही. तर इकडे अशा प्रकारे लक्ष्मीपूजनाची सगळी तयारी केलेली आहे आणि रांगोळी पण काढलेली आहे मस्त सुंदर. त्याच्यामध्ये नथ काढलेली आहे, लक्ष्मीचे पाऊल आणि एक कळश काढलेला आहे ज्याच्यामधून पैसे बाहेर पडत आहेत, इतकं भरलेला आहे तो कलश. आणि इकडे आपली जे आपण मिशोवरून प्रोडक्ट्स मागवले होते ते सगळे इकडे लावून डेकोरेशन केलेलं आहे. तर सगळेजण दिवाळीमध्ये बिझी असतील, त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ खूप छोटा बनवलेला आहे, कारण तुम्हालाही कमी वेळामध्ये पूर्ण दिवसाचं काय काय रुटीन होतं ते पाहायला मिळेल, याच्यासाठी खूप छोटासा बनवलेला आहे. आणि मग फायनली आता इकडे सगळी तयारी वगैरे करून खूप वेळ झाला होता, मग रात्री तयारी केली आणि आता इकडे आम्ही करत आहोत लक्ष्मीची पूजा. तर याच्यामध्ये दोन्हीही आरत्या म्हटलेल्या आहेत, एक आपल्या दुर्गा माताची आणि लक्ष्मीची, ह्या दोन्हीही आरत्या म्हणून व्यवस्थित पूजा वगैरे इकडे करून घेतलेली. तर दादूचा वगैरे मध्ये सारखा करता सुरू होता, त्याच्यामुळे मग व्हॉइस ओवरच मी करत आहे आणि असाच व्हिडिओ पाहून घेतात मी. बाकी आरती वगैरे केलेली मेन साऊंड नाही त्याच्यामध्ये. तर इकडं लक्ष्मीचं पुस्तक असतं, लक्ष्मीचं व्रत आपण करतो त्याची पुस्तक आहे, त्या पुस्तकाची इकडं पूजा करून घेतलेली आहे. आणि आता त्याच पुस्तकामध्ये आरती वगैरे म्हणून मी पूर्ण आता ही प्रोसेस कम्प्लीट करणार आहे. एखादी गोष्ट करायची म्हटल्यानंतर पूर्ण दिवस जातो, तसाच माझाही आज पूर्ण दिवस ह्या सगळ्या गोष्टीची तयारी वगैरे करण्यामध्ये पूर्ण दिवस चालला गेला होता. आणि आता इकडे होत आहे आरती. तर दादूला घंटा गेली होती वाजवण्यासाठी, त्याच्यामुळे बरं होतं कधी वाजवत होता कधी नाही. आणि आता ह्या पुस्तकामधून पाहूनच मी आरती म्हणणार आहे आणि दोन्ही आरत्या व्यवस्थित म्हणून इकडे आम्ही अशा प्रकारे व्यवस्थित पूजा केलेली आहे. आणि जशी मला पाहिजे होतं तसं डेकोरेशन नाही झालं ह्या व्हिडिओमध्ये शक्य ह्यावेळेस, पण नेक्स्ट टाईम नक्कीच मी पूर्ण प्रयत्न करणार जसं मला पाहिजे तसं डेकोरेशन करण्याचा. तर साहित्य नाही म्हणून पूजा थांबवणं मला योग्य नाही वाटलं, त्याच्यामुळं म्हटलं पुढच्या वर्षी जर आपण चांगल्या प्रकारे आणखी चांगल्या प्रकारे ही पूजा पार पाडणार आहोत तर चांगल्या कामाला आजपासूनच सुरुवात, म्हणजे ह्याच वर्षीपासून सुरुवात आपण केली पाहिजे म्हणून इकडे मी पूजा इथलं पार पाडलेली आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, आणि आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.